अध्यक्ष महोदय, काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवता रे, तसंच काय झाली, गडबड काय झाली? साहित्यावरून इनपुट आलेलं आहे की भुजबळांना गोळी मारली जाईल पोलिसांचा. पोलीस मारा हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष. परंतु अध्यक्ष म्हणजे मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंडशाही थांबवा. मराठा आरक्षणावर बोलताना मंत्री छगन भुजबळांनी हा धक्कादायक दावा करून एकच खळबळ उडून दिली. आपल्या जीवितला धोका असल्याचा दावा भुजबळांनी सभागृहात केला, तसंच त्यांनी पोलिसांचा रिपोर्टही सभागृहात झळकावला. मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली, तर छगन भुजबळांनी त्याला विरोध केला. यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर बोचरी टीका केली जाते. मनोज जरांगेंकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप छगन भुजबळांनी विधानसभेत केलाय. आमच्या हातात दंडुके, सरकारला पायाखाली तुडवू शकतो, भुजबळांनाही पाहून घेऊ. अध्यक्ष महोदय, एकदा आरक्षण मिळू द्या. भुजबळांच्या या आरोपांवर मनोज जरांगेंनी जोरदार पलटवार केला, तसंच भुजबळांच्या आरोपांचं खंडनही केलं. त्याचं जसं जसं आभळ येईल ना तसं तसं डोकं फिरत येईल. हा, ते बधीर झालेलं आहे. ते काय बोलणं आणि काय नाही त्याला काही कळा ना, त्याचं झालंय वय, त्याला काही खाल्ल्याला पचा नाही वाटतं. ते बधीरसारखं बोलू नये एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी, हेच म्हणणं आहे मग आमचं. आम्ही बोलतो ओबीसी बांधवांबद्दल, तुझ्या बोलतो बोलणार बोलतो आणि बोलणार सुद्धा आयुष्यभर तुझ्याबद्दल. तुला सुट्टीच नाही, हां, तुझ्याबद्दल आयुष्यभर बोलणार. आता कोणी गुलाल टाकणार नाही निटन, तुझ्याकडे कोण हुंगून बघत आहे, तुला कोण गुळीन कायला काय मारतंय रे, तू कोण लागून गेला, कोणता राष्ट्रपती एखादा. एकीकडे भुजबळ आणि जरांगेंमध्ये वाद रंगलाय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी भुजबळांची पाठराखण केली आहे. माझे आमचे मनोज जरांगेंनाही विनंती आहे की तुमचं आंदोलन खूप चांगलं झालं, छान झालं, फक्त ते झुंडशाहीकडे जे झुकलं बाकीचं ते योग्य नव्हतं. आता शेवटी कोणाची घरं जाळणे हे ह्या गोष्टी ज्या घडतात त्या महाराष्ट्रात घडू नयेत, भविष्यातही घडू नये. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. मनोज जरांगेंनी जाहीर सभा घेत वातावरण ढवळून काढलंय, तर छगन भुजबळांनी ओबीसींचा मुद्दा लावून धरलाय. पण आता भुजबळांच्या गंभीर आरोपांमुळे या वादाला वेगळं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भुजबळांच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री फडणवीस कोणती भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.